मित्रांनो, आज आपण पाण्याविषयी घोषवाक्य पाहणार आहोत। हे घोषवाक्य तुम्ही तुमच्या निबंधामध्ये त्याचबरोबर भाषणामध्ये वापरून तुमचा निबंध व भाषण प्रभावी बनवू शकता। पहिलं घोषवाक्य आहे, पाणी आडवा पाणी जिरवा। हे पहिलं घोषवाक्य, प्रत्येक घोषवाक्य मी दोनदा वाचेन जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लिहून घेता येतील। तर पहिलं घोषवाक्य आहे, पाणी आडवा पाणी जिरवा। दुसरं घोषवाक्य आपण पाहूया, पाण्याचे संरक्षण। पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण। पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण हे दुसरं घोषवाक्य आहे। तिसरं घोषवाक्य पाहूया, बचत पाण्याची गरज काळाची। बचत पाण्याची गरज काळाची हे तिसरं घोषवाक्य आहे। चौथं घोषवाक्य आपण पाहत आहोत। तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढे बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चौथं घोषवाक्य, पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन। पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण शेवटी तुम्हाला एक छान असा प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचं आहे। पाचवं घोषवाक्य आहे, प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा। खूप छान असं हे घोषवाक्य आहे। सहावं घोषवाक्य आपण पाहूया, पावसाचे पाणी आडवा हरित क्रांती घडवा। खूप सुंदर असं हे घोषवाक्य आहे, पावसाचे पाणी आडवा हरित क्रांती घडवा। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। सातवं घोषवाक्य आहे, थेंब थेंब वाचवू पाणी। खूप छान ओळे पहा, थेंब थेंब वाचवू पाणी आनंद येईल आपल्या जीवनी। अशी जर घोषवाक्य तुम्ही तुमच्या निबंधामध्ये आणि भाषणामध्ये वापरली तर नक्कीच तुमचा भाषणामध्ये व निबंधामध्ये प्रथम क्रमांक येणार। त्याच्यामुळेचा संग्रह करा, हा व्हिडिओ तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा, मित्रांना पाठवा, जेणेकरून सर्वांना याचा उपयोग होईल। आठवं घोषवाक्य आहे, दुष्काळावर मात करू सुनियोजित पाणी वापरू। नववं घोषवाक्य आहे, एकूण दहा घोषवाक्यांचा हा व्हिडिओ आहे। खूप सुंदर सुंदर निवडक वेचक अशी ही घोषवाक्य तुमचा निबंध आणि भाषण सजवण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासमोर मी सादर केलेली आहेत। नववं घोषवाक्य आहे, नवीन पिढीचा नवा मंत्र। खूप छान, नवीन पिढीचा नवा मंत्र, कमी पाण्यात
ज्यादा सिंचन क्षेत्र। नवीन पिढीचा नवा मंत्र, कमी पाण्यात ज्यादा सिंचन क्षेत्र। आता आपण जातोय या व्हिडिओ मध्ये जे शेवटचं घोषवाक्य आहे, दहावं घोषवाक्य आहे त्याकडं। आणि दहावं घोषवाक्य आहे, दुष्काळाची संपवण्या आपत्ती। आपत्ती म्हणजे संकट। दुष्काळाची संपवण्या आपत्ती, दुष्काळाची संपवण्या आपत्ती, काळजीने वापरावी जलसंपत्ती। दुष्काळाची संपवण्या आपत्ती, काळजीने वापरावी जलसंपत्ती। तर मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे आता एक तुमच्यासाठी खूप सोपा असा प्रश्न, यस, हा इमोजी या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आलेला आहे। आणि प्रश्न आहे, पहा, भारतात पावसाळा किती महिने असतो? तर याचं उत्तर खूप सोपं आहे, तुम्ही पटकन याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे।